आणि आज जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आपण पाहूया. राज्यामध्ये पावसाचा जोर कायम राहणार. हवामान खात्याकडून विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट तर रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. कोकण रेल्वेचा 30 जून ते 30 जुलै ब्लॉक. नेत्रावती आणि मत्स्यगंगा एक्सप्रेस पनवेलपर्यंत धावणार. लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये फिट लाईनच्या दुरुस्तीसाठी ब्लॉक. निकालाआधी झळकले विवेक कोल्हेंच्या विजयाचे बॅनर. नाशिक शिक्षक मतदारसंघातील विवेक कोल्हे हे अपक्ष उमेदवार. निकालाच्या आधीच लागलेल्या विजयाच्या बॅनरची सध्या चर्चा. जळगाव जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाच्या तपासणीमध्ये 377 कुपोषित बालकं आढळली. महिला बालविकास आणि आरोग्य विभागाच्या वतीने अंगणवाडीमधील 2459 बालकांची तपासणी. वाशिम जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 75% पेरण्या पूर्ण. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सोयाबीन आणि कापसाची लागवड. राहिलेल्या पेरण्या पुढील 2 दिवसांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील बहुतांश भागामध्ये संततधार पाऊस. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी. नद्या दुथडी भरून वाहत असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. पावसाने पाठ फिरवल्यामुळे पूर्व विदर्भात पेरण्या खोळंबल्या. नागपूर विभागातील धरणांमध्ये फक्त 35% पाणीसाठा शिल्लक. छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट. पावसाने दडी मारल्यामुळे अनेक पिकं कोमेजण्यास सुरुवात. लाखो रुपये खर्चून केलेली पेरणी वाया जाण्याच्या मार्गावर. जळगावमध्ये आठवडाभरापासून दडी मारलेल्या पावसाचं पुनरागमन. विजांच्या कडकडाटासह जळगाव शहरासह अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस.